कोल्हापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य कुपोषणमुक्त व्हावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली मोदामृत बालकुपोषण तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटर कोल्हापूर आणि हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं मोदामृत बालकुपोषण तपासणी आणि उपचार शिबिर राबवण्यात येते गगनबावडा आणि राधानगरी या दोन तालुक्यांमध्ये या शिबिरांच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीची मोहीम राबवण्यात येणार आहे त्याची ते सुरुवात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी आमदार ऋतुराज पाटील आणि सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडेकर ट्रस्टच्या अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कुपोषण मुक्तीची मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन केलं कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर राज्यात ही मोहीम पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रेरणा आणि त्या दृष्टीने वाटचाल करत असताना आज ट्रस्टने एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे आणि नेहमीच ट्रस्टचा दृष्टिकोन हा समाज उपयोगी

ज्या ज्या ठिकाणी मुक्तीसाठी मदतीची गरज असेल त्या ठिकाणी आपण पुढाकार घेऊ अशी ग्वाही दिली सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडेकर ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांना पालकमंत्री सतेज पाटील यांचं नेहमीच पाठबळ मिळत असल्याचं सांगितलं कुपोषणमुक्तीच्या मोहिमेतून जिल्ह्यातील जवळपास दोन हजार मुलं कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटरचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं डॉक्टर राहुल शेलार आणि डॉक्टर सागर कवारे यांनी मोदामृत बालकुपोषण तपासणी आणि उपचार शिबिरासंबंधी माहिती दिली यावेळी गगनबावडा आणि राधनगिरी तालुक्यातील बालकांना पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोदामृत औषधाचं वाटप करण्यात आलं यावेळी गगनबावडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट राधानगरी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी आरबी जंगम एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी शीतल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते